बॉलिवूडमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी पुन्हा एकदा आपली छाप पाडलेली आहे आणि त्यांनी दिग्दर्शित केलेला मलाल हा सिनेमा याच आठवड्यामध्ये अर्थात 5 जुलै रोजी प्रदर्शित झाला. मिझान जाफरी आणि शारमिन सैगल यांची मुख्य व्यक्तिरेखा असणारा हा सिनेमा, ज्याची प्रेमकथा फुलते मुंबईतल्या एका चाळीत, शिवा आणि आस्था यांची ही प्रेमकथेची मांडणी किती वेगळ्या पद्धतीनं झाली आहे याविषयी दिग्दर्शक म्हणून मंगेश हाडवळे यांचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. संजय लीला भन्साली प्रोडक्शन्स आणि मंगेश हाडवळे यांच्या संकल्पनेतून शिवा आस्थाची प्रेमकथा प्रेक्षकांना आपली वाटावी अशीच आहे. यामागे मंगेश हाडवळे यांनी डायलॉगसाठी घेतलेली मेहनत, मिझान आणि शर्मिन सारख्या नवोदित कलाकारांकडून काम करून घेतली आहे त्याला खरंच तोड नाही. सिनेमातील मराठी छाप हमखास जाणवते. योग्य तिथे आलेल्या डायलॉग्सचे पंचेस, मराठी संगीताचा बाज, मराठी संस्कृती तसंच सणांचा माहोल अगदी उत्तम फुललेला आहे. या सिनेमातली आणखीन एक खासियत म्हणजे चिन्मयी सुमित, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे यासारख्या कसलेल्या मराठीतले कलाकार इकडे आपल्याला दिसून येतात. खरं तर चिन्मयी सुमित यांची एक गुणी अभिनेत्री म्हणून जी लौकिकता आहे ती आपल्याला मलालमध्ये सुद्धा अगदी उत्तमरित्या अधोरेखित झालेली दिसून येते. प्रशांत इंगोले यांनी लिहिलेली गाणी, त्यातला मराठी टच तुम्हाला थिरकायला तर कधी प्रेमाची हळुवार झुळूक देखील देऊन जातो. सिनेमात उभारण्यात आलेला चाळीचा सेट छान झालेला आहे. दिग्दर्शकानं 1999 काळातील परळ भागातील उभं केलेलं चित्र आणि त्यावेळी मराठी माणसांचं राहणीमान इथे आपल्याला दिसून येतं. आता हे सर्व मुद्दे ऐकल्यावर आपल्याला प्रश्न पडला असेल की कथा ओरिजिनल आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण सिनेमा पहिल्यांदा तमिळ भाषेत 7G रेनबो कॉलनी या नावानं प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो बंगाली, कन्नड, ओडिया आणि आता तो हिंदी भाषेत बनला आहे आणि ज्यावर त्याचा पूर्णतः मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे. या सिनेमात संजय लीला भन्साली यांचा कथेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आणि एक विशिष्ट उद्देश आहे, तो देखील आपल्याला आवडतो. एक नक्की मिझान जाफरी आणि शारमिन सैगल यांनी सुद्धा आपल्या भूमिकांसाठी घेतलेली मेहनत सुद्धा कमालीची आहे. शिवा या पात्राच्या तोंडी येणारी मराठी वाक्य सुद्धा आपल्याला आवडतात. तर एका सीनमध्ये आस्थाच्या तोंडी आलेलं मराठी वाक्य सुद्धा आपल्याला कमालीचं भावून जातं. एक नक्की की मलालसाठी मंगेश हाडवळे यांची ही कलाकृती दर्जेदार झाली आहे. त्यातले मुख्य फॅक्टर्स म्हणजे स्क्रीन प्लेची मांडणी, विषयाला अनुसरून असलेलं कलादिग्दर्शन आणि शेवटच्या सीन्समधील ट्विस्ट यामुळेच. तेव्हा मंडळी, मी आपल्याला सजेस्ट करीन की थिएटरमध्ये जाऊन मलाल हा सिनेमा नक्की पहा. आणि आपल्याला या सिनेमातील कोणते फॅक्टर्स आवडले ते आम्हाला सुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आपले कॉमेंट्स आणि व्ह्यूज पोस्ट करू शकतात या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि मराठी सिनेविश्वातील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.